गोंदिया ते कोहमारा मार्गावर काल रात्रीपासून पाणी वाहत आहे आणि जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील मुख्य मार्गावर असलेल्या या ठिकाणी दरवर्षी अशाच प्रकारे पाणी वाहत असतं। यावर्षी 150.mm पावसाची नोंद झाली आहे आणि तालुक्यात दमदार पावसाची हजेरी झाल्याने सर्वत्र नदी नाले तुडुंब भरलेले अवस्थेत आहेत। तालुक्यातील कोहमारा परिसरातील काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुख्य मार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे अपघाताची भीती देखील वाढली आहे। न्यूज 15 मराठी साठी साहिल रामटेके भंडारा।